जालना येथील औद्योगिक वसाहत परिसरात एका स्टील कारखान्यात भीषण स्फोट झाला असून या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची चर्चा जालन्यात होती. गुरुवारी दुपारी 2:45 सुमारास एका स्टील कारखान्यातील भट्टीचा स्फोट झाल्यानं त्यात काही कामगारांचा भाजून मृत्यू झालाय तर काही कामगार हे गंभीर जखमी झाल्यात. गंभीर जखमी कामगारांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्या. सायंकाळी 5:30 जिल्हा सामान्य रुग्णालयात 3 मृतदेह संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दाखल केले असून चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बोंडले हे तपासकामी रुग्णालयात दाखल झाले होते. औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कारखान्यात उत्तर भारतीय कामगार काम करतात. यापैकी भट्टीवर काम करणारे हे उत्तर भारतीय असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यूज रिपोर्टर सुदर्शन राऊत, आज 24 तास, जालना. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.